शहरातील विविध प्रश्नांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. गुंठेवारी आणि शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सोलापुरातील गुंठेवारींच्या जागांना बांधकाम परवानगी द्यावी, शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करावा आदींसह विविध विषयांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली. पुढच्या नागरिकांना पाण्यासंदर्भात फार मोठी टंचाई निर्माण झाली. काही भागात 7-7, 8-8 दिवसानंतर पाणी येत आहे, काही भागात 5-6 दिवशी येत आहे आणि त्यालाही वेळ राहिला नाही, काळ राहिला नाही, पाणीचं प्रेशर येत नाही. पाण्याला म्हणजे 1 तास येतो, कुठं काही काही ठिकाणी 2 तास सोडलं जात आहे. आणि या सगळ्या गोष्टीला विचारलं तर मी सातत्यानं आयुक्त सहआयुक्तांना मी फोन करत असतो, पाण्याचं बद्दल आपण सिरियसली त्याच्याबद्दल लक्ष द्या आणि मीटिंग घ्या आणि पाणी वेळेवर सोडायला. नागरिकांचं हैराण होतं, एकीकडं उष्म 42 फॅरनहाईटच्या वर चाललेलं आहे असताना आपण या लोकांना पाणी देणं हे सगळ्यात मूलभूत गरज आहे, पण कोणालाही ह्या गोष्टीकडं सिरियसली बघायला वेळ नाही आहे. शहरातील गुंठेवारीचं प्रश्न मोठा गंभीर बनत चाललाय. या अगोदरही 4 वेळा आयुक्तांना भेटून आपण गुंठेवारीबाबत मार्ग काढण्यास सांगितलं होतं, अद्यापही गुंठेवारीचा विषय प्रलंबित आहे. त्याचबरोबर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरी भागासह हद्दवाड भागातही पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. सध्या उन्हाळा सुरू आहे, पाणी मोठ्या प्रमाणात लागतं, परंतु ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. गुंठेवारी पद्धतीबद्दल मी सातत्यानं, मला असं वाटतं की मी आयुक्तांना ही 4थी वेळ आहे गुंठेवारीच्या संदर्भात सांगत आहे, सातत्यानं बोलतोय. गुंठेवारी तुम्ही लोकांना बांधकाम करायचं आहे, काही लोकांना जागा विकायचं आहे, काही लोकांना मुलांना शिक्षण द्यायचं असतं आहे, महिलांना आपल्या घरातल्या मुलींचं लग्न करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टीचं अडचण आहे. त्याने तुम्ही लवकरात लवकर गुंठेवारी करून द्या, त्यामुळं घर बांधायला लोन मिळू शकत नाही. पण आयुक्त ह्या गोष्टीत तेवढं सिरियसपणा नाही आहे. आजपर्यंत उगं ढकलाढकलीचं काम करत राहिले आणि आज ही परिस्थिती या सोलापूर शहराच्या विकासाला कुठंतरी बाधा याचं काम ह्या गेल्या 2 महिन्यात चालू आहे. आणि गुंठेवारीमध्ये तर गेल्या अनेक वर्षापासून मुद्दामून जाणूनबुजून सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढू नये आणि लोकांचे घरं बांधले जाऊ नये, लोक असं झळपटपट्ट्या पत्र्याच्या घरातच राहावं असं त्यांना वाटत असेल, म्हणूनच लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवानंद पाटील, डॉक्टर किरण देशमुख, अमर पुदाले, राजकुमार पाटील, जय साळुंखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.